आता आपण आपल्या कॅमेऱ्याची वरची बाजू समजून घेऊया. तुमच्या कॅमेऱ्याच्या वरच्या बाजूला काही बटन्स दिले गेले आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाचे बटन म्हणजे ते ऑन ऑफ बटन. जेव्हा तुम्ही तुमचा कॅमेरा ऑन करून घेता, त्यावेळेस तुमचा कॅमेरा स्वतःहून सेन्सर क्लिनिंगची प्रोसेस ॲक्टिव्ह करून घेतो. आणि तसेच ज्यावेळी तुम्ही तुमचा कॅमेरा ऑफ करता, ऑफ होण्याअगोदर तुमचा कॅमेरा परत एकदा स्वतः सेन्सर क्लिनिंगचा प्रोसेस ॲक्टिव्ह करून घेतो. तुमच्या कॅमेऱ्याच्या डावी बाजूला हा जो डायलर दिला गेला आहे, याला मोड डायल असे म्हणतात. तसेच त्या मोड डायलच्या सेंटरला अजून एक बटन आहे, त्याला लॉक बटन असे म्हणतात. जर तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्याचे मोड्स चेंज करायचे असतील, त्यावेळेस हे लॉक बटन प्रेस करून हे मोड डायल या पद्धतीने फिरवावा लागतो. आता आपण आपल्या कॅमेऱ्याच्या मोड्सबद्दल सविस्तर चर्चा करून घेऊया. त्याप्रथम मी अगोदर माझा कॅमेरा ऑन करून घेतो या तऱ्हेने, आणि माझा जो मोड आहे मी ऑटो मोडवरती सेट करून घेतो. सर्वप्रथम आपण ऑटो मोडबद्दल चर्चा करूया. तुमच्या कॅमेऱ्याच्या मोड डायलरवरती हा जो ग्रीन सिम्बल दिला गेला आहे, याला ऑटो मोड किंवा ऑटो इंटेलिजंट मोड असे म्हणतात. जेव्हा तुम्ही तुमचा कॅमेरा ऑटो मोडवरती सेट करता, त्यावेळेस तुमचा कॅमेरा स्वतःहून ॲपर्चर, शटर स्पीड आणि ISO सेट करून घेतो. एखाद्या डार्क ठिकाणी जेव्हा तुम्ही ऑटो मोडवरती सेट करून फोटोग्राफी करता, त्यावेळेस तुमचा कॅमेरा लाईट सेन्स करून त्यानुसार बिल्ट इन फ्लॅश पॉपअप करतो. आणि ऑटो इंटेलिजन्स मोडवरती तुम्हाला जेव्हा मेन्यू बटन तुम्ही प्रेस करता, काही नेमके सेटिंग्स अवेलेबल असतात ज्याच्यात तुम्ही बदल करू शकता. तुमचा कॅमेराचा दुसरा मोड आहे तो फ्लॅश ऑफ मोड. जेव्हा तुम्ही तुमचा कॅमेरा फ्लॅश ऑफ मोडवरती सेट करून घेता, हा ऑटो मोडसारखाच काम करतो, परंतु यात तुम्हाला बिल्ट इन फ्लॅश वापरता येत नाही. तिसरा मोड दिला गेला आहे तो क्रिएटिव्ह ऑटो. याचा वापर करून तुम्ही काढलेल्या तुमच्या फोटोमध्ये काही आर्टिस्टिक डायरेक्शन्स टाकू शकता. याचा या मोडचा सर्वात मोठा तोटा असा आहे की तुम्हाला लिमिटेड फंक्शन्स अवेलेबल करून दिले गेले आहेत, ज्याच्या सहाय्याने तुम्ही त्या इमेजमध्ये आर्टिस्टिक फील आणू शकता. तसेच या मोडचा वापर करून तुम्ही तुमच्या इमेजची डेप्थ ऑफ फील्ड आणि ॲम्बियन्सही देखील सेट करून घेऊ शकता. तुमच्या कॅमेऱ्याचा नेक्स्ट मोड आहे तो SCN मोड, किंवा याला सीन मोडही देखील म्हणतात. हे मोड सेट केल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याच्या बॅक साईडला असलेला क्यू बटन प्रेस करता, तुमच्या LCD डिस्प्लेवरती सीन मोडचे काही एक्झाम्पल्स दिसून येतात. तुम्ही मेन डायरेक्टरच्या सहाय्याने हे चेंज करू शकता. उदाहरणार्थ पहिला जो मोडचा ऑप्शन दिला गेला आहे तो आहे पोर्ट्रेट, दुसरा आहे लँडस्केप, क्लोजअप, स्पोर्ट्स, नाईट पोर्ट्रेट. या प्रकारच्या फोटोग्राफी करताना तुम्ही डायरेक्टली तुमच्या कॅमेऱ्यात हे मोड सेट सिलेक्ट करून त्यानुसार क्लिक्स करू शकता. आता आपण वळूया P मोडकडे, अर्थात प्रोग्राम मोडकडे. या तऱ्हेने मी आपला प्रोग्राम मोड सेट करून घेतो. प्रोग्राम मोड हा बेसिकली ऑटो मोडसारखाच असतो. या मोडमध्ये कॅमेरा स्वतः शटर स्पीड आणि ॲपर्चर सेट करून घेतो, पण याचे इतर सेटिंग्स आपल्याला बदलता येतात. जेव्हा तुम्ही प्रोग्राम मोडवरती तुमचा कॅमेरा सेट करता आणि मागील क्यू बटन प्रेस करून क्विक ॲक्सेस मेन्यू ओपन करता तुमच्या डिस्प्लेवरती, तुम्ही बघू शकता माझा जो एक्सपोजर मीटरिंगचा जो पॅनल आहे तो सिलेक्टेड आहे. जेव्हा मी मेन डायलर फिरवतो, माझा कॅमेरा हा ब्रॅकेटिंग सेट करून घेतो. आता मी सेट बटन प्रेस करून त्या एक्सपोजर मीटरिंगच्या आत गेलो. तुम्ही बघू शकता इथे मी माझा ब्रॅकेटिंग मेन डायलरच्या सहाय्याने या पद्धतीने सेट करून घेऊ शकतो. तसेच क्विक कंट्रोलरच्या सहाय्याने मी माझ्या इमेजची ब्राईटनेस आणि डार्कनेस सेट करून घेऊ शकतो. जेव्हा मी डाव्या बाजूला माझा क्विक कंट्रोलर फिरवतो, त्यावेळेस माझे जे निडल आहे ते डार्क साईडला मूव होतात, आणि जेव्हा मी उजव्या बाजूला डायलर फिरवतो त्यावेळेस माझा जो निडल आहे तो ब्राईटर साईडला मूव होतो. याचा अर्थ असा की इथून तुम्ही तुमचा इमेज ओव्हर एक्सपोज किंवा अंडर एक्सपोज करू शकता. तुमच्या कॅमेऱ्याचा नेक्स्ट मोड आहे तो TV मोड, अर्थात टाईम व्हॅल्यू मोड. यात तुम्हाला तुमचा कॅमेरा फक्त आणि फक्त शटर स्पीडला कंट्रोल करण्यास परवानगी देतो आणि इतर सेटिंग तुमचा कॅमेरा स्वतःहून करून घेतो. नेक्स्ट मोड आहे
तो एव्ही मोड अर्थात ॲपर्चर व्हॅल्यू, यात तुमचा कॅमेरा तुम्हाला फक्त आणि फक्त ॲपर्चर व्हॅल्यू सेट करायला देतो आणि इतर सेटिंग्स ही देखील स्वतःहून करून घेतो. आणि दुसरा मोड आहे तो मॅन्युअल. मॅन्युअल हा फोटोग्राफर्सचा आवडता मोड आहे. या मोडमध्ये जेव्हा तुम्ही तुमचा कॅमेरा सेट करून घेता त्यावेळेस कॅमेऱ्याचे एकूण एक सेटिंग्स हे तुमच्या हातात असतात. तुमचा कॅमेरा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सेट करून वापरू शकता. नेक्स्ट मोड आहे तो बल्ब मोड. बल्ब मोड हा लॉंग एक्सपोजर सेट करून घेण्यासाठी यूज केला जातो. यात तुम्ही जोपर्यंत तुमचा शटर रिलीज प्रेस केलेला सोडत नाही तोपर्यंत तुमचा मिरर वरच्या साईडला असतो आणि त्यावेळेपर्यंतचे जी लाईट तुमच्या सेन्सरवरती पडते ती रेकॉर्ड होत असते आणि तुमचा इमेज प्रोसेस होतो. दुसरा मोड आहे तो सी मोड. सी मोड अर्थात कस्टमाइज मोड. इथे तुम्ही एका प्रकारच्या फोटोग्राफीसाठी सेट केलेले सेटिंग्स सेव्ह करून ठेवू शकता. अर्थात मला जर का लँडस्केप फोटोग्राफी करायची आहे त्यानुसार मी माझ्या कॅमेऱ्यामधले सेटिंग्स सेट करून घेणार आणि कस्टमाइज मोडवरती येऊन त्याला सेव्ह करून घेणार, जेणेकरून जेव्हा मी परत लँडस्केप फोटोग्राफीसाठी बाहेर निघालो तर त्यावेळेस कस्टम मोडवरती माझ्या कॅमेऱ्याला सेट करून मी डायरेक्टली माझी फोटोग्राफी स्टार्ट करू शकतो. मित्रांनो, तुमच्या कॅमेऱ्याच्या उजव्या बाजूला एक कंट्रोल पॅनल दिलेला आहे. यात तुम्ही तुमच्या काही महत्त्वाच्या सेटिंग्स इझिली बघू शकता. AF मोड बटन, जेव्हा तुम्ही AF मोड बटन प्रेस करता आणि मेन डायलरला फिरवता तुमचे ऑटो फोकस मोड्स चेंज होतात. पहिला आहे तो वन शॉट. जर का तुमचा सब्जेक्ट तिसरा ऑटो फोकस मेथड आहे तो AI सर्वो. AI सर्वोमध्ये जर का तुमचा सब्जेक्ट मूव्हिंग असेल त्यावेळेस आपण या मोडचा वापर करतो किंवा एखादी स्पोर्ट्स फोटोग्राफीच्या वेळी आपण हा मोड यूज करतो. दुसरा मोड आहे तो AI फोकस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स फोकस किंवा ऑटो डिटेक्शन ही देखील याला म्हटले जाते. या मोडवरती कॅमेरा स्वतः डिटेक्ट करतो की तुमचा सब्जेक्ट हा स्टील आहे किंवा मूव्हिंग आहे. जर का तुमचा सब्जेक्ट स्टील असेल त्यावेळेस हा स्वतःला वन शॉटमध्ये कन्वर्ट करून घेतो आणि जर का तुमचा सब्जेक्ट मूव्हिंग असेल त्यावेळेस स्वतःला AI सर्वोवरती कन्वर्ट करून घेतो. तिसरा ऑटो फोकस मेथड आहे तो AI सर्वो. AI सर्वो मेथड आपण एखादी स्पोर्ट्स फोटोग्राफी करताना किंवा हालचाल करणाऱ्या सब्जेक्टची फोटोग्राफी करताना वापरतो. तसाच दुसरा ऑटो फोकस मेथड दिला गेला आहे तो AI फोकस अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स फोकस किंवा ऑटो डिटेक्शन असंही याला म्हटलं जातं. हा सेन्स करतो की तुमचा सब्जेक्ट जो आहे तो मूव्हिंग आहे की स्टील आहे. जर का तुमचा सब्जेक्ट स्टील असेल तर तुमचा कॅमेऱ्याला हा मोड वन शॉट मोडवरती कन्वर्ट करून घेतो. जर का मूव्हिंग असेल त्यावेळेस हा मोड तुमच्या कॅमेऱ्याला AI सर्वोवरती कन्वर्ट करून घेतो. तसाच दुसरा बटन इथे दिला गेला आहे तो ड्राईव्ह. इथून तुम्ही तुमचे ड्राईव्स सेट करू शकता. सिंगल, हाय स्पीड, कंटिन्युअस, सायलेंट, कंटिन्युअस सायलेंट, सेल्फ टायमरवरती तुम्ही तुमचा कॅमेरा सेट करू शकता. 2 सेकंडसाठी, 10 सेकंडसाठी. नेक्स्ट बटन आहे तो ड्राईव्ह मोड बटन. जेव्हा तुम्ही ड्राईव्ह मोड बटन प्रेस करता आणि मेन डायलर फिरवता तेव्हा तुम्हाला तुमचे वेगवेगळे ड्राईव्स दिसून येतात. पहिला ड्राईव्ह मोड आहे तो सिंगल शॉट. जेव्हा तुम्ही एखादी स्टील सब्जेक्टची फोटोग्राफी करता त्यावेळेस या मोडचा वापर तुम्ही करू शकता. दुसरा मोड आहे तो हायस्पीड कंटिन्युअस. हायस्पीड कंटिन्युअसमध्ये एखादी वेगाने येणारी, अतिशय वेगाने येणारी वस्तू किंवा अतिशय वेगाने पळणारा खेळाडू यांची फोटोग्राफी करायची असेल त्यावेळेस आपण हायस्पीड कंटिन्युअस हे मोड वापरतो. आणि या मोडवरती क्लिकिंगची क्षमता आहे ती 7 फ्रेम्स पर सेकंड. दुसरा मोड आहे तो लो स्पीड कंटिन्युअस. लो स्पीड कंटिन्युअस हा हायस्पीड कंटिन्युअसपेक्षा स्लो आहे. यात फ्रेम रेटची संख्या ही 3 फ्रेम्स पर सेकंड इतकी आहे.
नेक्स्ट मोड आहे तो सायलेंट सिंगल शॉटिंग. सायलेंट सिंगल शूटिंग एखादी ॲनिमलची फोटोग्राफी करताना याचा वापर तुम्ही करू शकता. अर्थात यात जो तुमचा शटर स्पीडचा आवाज असतो तो कमी होतो. नेक्स्ट आहे तो कंटिन्युअस सायलेंट शूटिंग. यातही देखील जास्त काही फरक नाही. यातही देखील तुमचा शटर स्पीडचा जो आवाज आहे तो कमी होतो आणि तुम्ही कंटिन्युअसली सतत फोटोज काढू शकता. जेव्हा तुम्ही हे सायलेंट शूटिंग मोड ड्राईव्हवरती तुमच्या कॅमेऱ्याला सेट करता त्यावेळेस तुमच्या कॅमेऱ्याची जी वर्किंग प्रोसेस आहे ती स्लो होते. नेक्स्ट आहे तो सेल्फ टायमर. जर का तुम्हाला पर्टिक्युलर वेळानंतर तुमची पिक क्लिक करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही हे टायमर इथे सेट करून घेऊ शकता. सेल्फ टायमरचे दोन ड्राईव्ह मोड्स आपल्याला अवेलेबल करून दिले गेले आहेत. एक आहे तो 10 सेकंड्स विथ रिमोट आणि दुसरा आहे तो 2 सेकंड्स विथ रिमोट. नेक्स्ट बटन आहे तो ISO. ISO बटन प्रेस करून जेव्हा तुम्ही मेन डायलर फिरवता त्यावेळेस तुमचे ISO व्हॅल्यू, जेव्हा तुम्ही क्लॉकवाईज मेन डायलर फिरवता त्यावेळेस इन्क्रीज होते आणि जेव्हा अँटी क्लॉकवाईज फिरवता त्यावेळेस डिक्रीज होते, अर्थात कमी होत जाते. तसाच त्याच्याच बाजूला आहे तो मीटरिंग मोड बटन. जेव्हा तुम्ही मीटरिंग मोड बटनला प्रेस करता आणि मेन डायलर फिरवता त्यावेळेस तुमचे मीटरिंग मोड्स चेंज होतात. मीटरिंग मोडमध्ये पहिला आहे तो इव्हॅल्युएटिव्ह मीटरिंग, दुसरा आहे सेंटर वेटेड, तिसरा आहे स्पॉट मीटरिंग आणि चौथा पार्शियल मीटरिंग. तसाच त्याच्या बाजूला दिला गेलेला अजून एक बटन आहे तो लाईट. जेव्हा तुम्ही हे बटन प्रेस करता तुमच्या कंट्रोल पॅनलमध्ये लाईट पेटते. जेव्हा तुम्ही एखाद्या अंधाराच ठिकाणी फोटोग्राफी करत असाल आणि तुम्हाला तुमचे सेटिंग्स बघायचे असतील त्यावेळेस तुम्ही या बटनचा वापर करून इझिली तुमच्या कंट्रोल पॅनलमध्ये तुमचे सेटिंग्स बघू शकता. हा बटन फक्त 6 सेकंडसाठी पेटतो. नेक्स्ट आहे हा सिम्बॉल. तुम्ही इथे बघू शकता एक सिम्बॉल इथे क्रिएट करून दिला गेलेला आहे. याला फोकल प्लेन असे म्हणतात. या सिम्बॉलच्या बरोबर खाली तुमचा सेन्सर फिट केलेला असतो. नेक्स्ट बटन आहे हा मेन डायलरच्या पुढचा बटन, ऑटो फोकस एरिया सिलेक्शन. हा बटन ऐक्यात काम करत नाही यासाठी अजून एक बटन आपल्याला वापरावा लागतो. जर का आपल्याला ऑटो फोकस मोड चेंज करायचा असेल व्ह्यू फाइंडरच्या थ्रू त्यावेळेस AF ऑन बटन प्रेस करून आणि हे AF सिलेक्शन बटन तुम्ही टॅप केल्याने तुमचे ऑटो फोकस मेथड जे आहेत ते चेंज होतात. अर्थात जेव्हा तुम्ही सिंगलवरती शूट करायचं असेल तर सिंगलवरती करू शकता, झोनवरती करायचं असेल तर झोनवरती करू शकता, किंवा 19 AF क्रॉस पॉईंट ॲट अ टाईम ॲक्टिव्ह करायचं असेल तर तेही देखील तुम्ही या बटनच्या साह्याने टॅप करून या पद्धतीने ॲक्टिव्ह करून घेऊ शकता. तसेच तुमच्या बिल्ट इन फ्लॅशच्या बॅकसाईडला एक हॉट शू दिला गेला आहे. याचा वापर आपण एखादी एक्स्टर्नल फ्लॅश लावून यूज करण्यासाठी करतो किंवा ऑफ कॅमेरा फ्लॅश यूज करायचा असेल त्यावेळेस रिसिव्हर इथे कनेक्ट करून ट्रान्समीटर तुमच्या फ्लॅशला कनेक्ट करून तुम्ही ऑफ कॅमेरा फ्लॅश फोटोग्राफी करू शकता. तसेच त्याच्या बाजूला हे काही होल्स दिले गेले आहेत, याला मायक्रोफोन होल्स म्हणतात, जिथून तुमचा जो कॅमेरा आहे तो ऑडिओ सेन्स करून रेकॉर्ड करून घेतो. तसेच तुमच्या बिल्ट इन फ्लॅशच्या मागच्या साईडला एक हॉट शू दिला गेला आहे. याचा वापर तुम्ही एखादा एक्स्टर्नल फ्लॅश वापरण्यासाठी तसेच ऑफ कॅमेरा फ्लॅश वापरण्यासाठी करू शकता. यात तुम्ही तुमचा रिसिव्हर सेट करून तुमच्या एक्स्टर्नल फ्लॅशला ट्रिगर सेट करून त्यांच्या सिग्नल्स थ्रू त्या ऑफ कॅमेरा फ्लॅशला हँडल करू शकता. तसेच इथे काही स्टेरिओ मायक्रोफोनचे होल्स दिले गेलेले आहेत. या होल्सच्या साह्याने तुमचा हा कॅमेरा ऑडिओ रेकॉर्ड करून घेतो आणि तुम्हाला बेटर रिझल्ट या मायक्रोफोनच्या साह्याने भेटते. जर का तुम्हाला अजून चांगली क्वालिटी हवी असेल तर तुम्ही एक्स्टर्नल मायक्रोफोन्स देखील तुमच्या हॉट शोला कनेक्ट करून वापरू शकता.